आज जे काही महिलांवर अन्याय अत्याचार होत असतो कुठल्याही क्षेत्रामध्ये किंवा घरगुती हिंसा जरी असली तरी तिला हे असंच वाटतं की अरे माझीच काहीतरी चूक असेल, माझंच काहीतरी चुकलं असेल त्याच्यामुळे. आणि महिलांवर हे बिंबवलं गेलेलं आहे आणि आम्हाला आधी तसंच वाटत होतं की अरे आपल्यावर अन्याय झाला तर माझीच चूक असेल, मीच कुठेतरी चुकली असेल, मीच हसली असेल आणि म्हणून माझ्यावर हे झालं. जसं आम्ही यवमन ॲडव्होकेसीच्या प्रोग्रामला गेलो तिथे आम्हाला ट्रेनिंग दिलं गेलं, आम्हाला समजलं की ही जी समस्या आहे ही फक्त आपली नाही आहे तर जगभरामध्ये आज प्रत्येक ठिकाणी महिलांना हा त्रास होतच आहे. आम्हाला यातून पहिल्यांदा असं जाणवलं आहे, पहिल्यांदाच एवढी हिंमत प्राप्त झाली आहे की जी काही हिंसा होत असते ती आपल्याला एकट्याने चुपचाप सहन करण्याची काहीही गरज नाही आहे. आज आम्ही जे काही लढत आहोत, भांडत आहोत ते काही वेगळं नाहीये, तो आमचाच हक्क आहे. निर्भया समितीचं जे कार्य आहे तर ते एखाद्या महिलेवर दया करा असं नाही, तर त्या महिलेला सशक्त बनवायला, त्या महिलेला यापुढे तिच्यावर कधी अन्याय झाला तर ती स्वतः त्याला तोंड देऊ शकते. आज आपण नोकरी करताना, घरात आपण सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना कुठेतरी स्वतःला वेळ देत नाही, आणि जरी आपण स्वतःला वेळ दिला तर आपल्या चुकल्यासारखं वाटतं, अरे मी हे चुकीचं केलं आहे. जर मी स्वतःची केअर करू शकते तरच मी इतरांची केअर करू शकते हे मला प्रशिक्षणाद्वारे शिकायला मिळालेलं आहे. आमच्यामध्ये निश्चितच एवढा आत्मविश्वास निर्माण झालेला आहे की आम्ही आज रणरागिणीप्रमाणे प्रत्येक निर्भया स्वतःसाठी नसून इतर महिलांसाठीही आम्ही लढू शकतो. இந்த யூனிஃபார்ம் மாடலை காப்பி பேஸ்ட் பண்ணலை, இது நம்ம நேஷ்னல் அண்ட் கல்ச்சுரலை பேஸ் பண்ணி அடாப்ட் பண்ணியிருக்காங்க. ஸோ எல்லா கண்ட்ரீஸ்லேயும் இது ஈஸியாக அடாப்ட் பண்ணலாம். அணி ஆமி ஆஜ் சர்வ ராஜ்யத்தில் மகிழா காமகார் ஏகத்திர யூன் ஜி பிரசூத்தி ரஜா 6 மகிணி ஜி ஹூதி தீ 9 மகிணி வாடுவன் கெட்லேலி ஆஹே. அணி ஆமி எக் கூப் மோட்டா இத்திஹாஸ் த்யா டிகாணி கடவலேல ஆஹே. आम्ही कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की आज आम्ही एवढी मोठी लढाई जिंकू शकू, आणि ती आम्ही आज इकडे जिंकलेली आहे ती फक्त सर्व महिला संघटित झाल्यामुळे आम्ही ही लढाई जिंकलेली आहे. ITF-ஓட ப்ரோக்ராம் எங்களுக்கு நிறைய சிஸ்டர்ஹுட் அண்ட் கலெக்டிவ் ஸ்ட்ரென்த் கொடுத்துருக்கு. நாங்கள் எந்த யூனியனை பிலாங் பண்ணியிருந்தாலும், எந்த பொலிட்டிக்கல் அஃபிலியேஷனை பிலாங் பண்ணியிருந்தாலும், எங்களை பொறுத்த வரைக்கும் விமன் அண்ட் வயலன்ஸ் இஷ்யூவில் நாங்கள் எல்லாரும் ஒன்று தான். मागच्या 4-5 वर्षापासून महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेमध्ये महिला आघाडीचं कामकाज खूप जोरात चालू आहे. महिला या संघटनेमध्ये आल्यामुळे या संघटनेची स्ट्रेंथ वाढलेली आहे, सभासद संख्या वाढण्यासाठी मदत झालेली आहे. आज आम्ही फक्त महिलांच्याच प्रश्नासाठी लढत नसून, भांडत नसून, आम्ही या युनियनच्या प्रत्येक कार्यक्रमात सक्रिय आमचा सहभाग वाढलेला आहे. नुकताच झालेला आमचा पगारवेळेचा संप होता, त्या संपामध्ये आमच्या महिला या पुढे होत्या, आणि आज आमच्या कितीतरी महिला या त्या ठिकाणी सस्पेंड करण्यात आलेल्या आहेत. अजून आमचं खूप काही लढाई जिंकायची बाकी आहे. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर आज प्रत्येक स्टेजवर 40 पुरुष असतील तर फक्त 2 महिला दिसतात, त्या स्टेजवर आज अर्धा स्टेज हा आमच्या महिलांचा भरलेला असावा असं आमची लढाई असेल. आणि फक्त स्टेजवरच नाही तर ट्रान्सपोर्ट क्षेत्रामध्ये प्रत्येक याच्यात स्त्रियांना बरोबरीचं स्थान द्यावं यासाठी आमची लढाई असेल. आणि आज ही खूप मोठी लढाई लढत असताना जो काही विजय आम्ही प्राप्त केलेला आहे त्या स्वातंत्र्याची, त्या विजयाची चव आमच्या तोंडाला कुठेतरी लागलेली आहे, आणि ती चव आम्ही चाखल्यामुळे आम्ही निश्चितच आता माघार घेणार नाही आहोत, आम्ही मागे फिरणार नाही आहोत, आम्ही आता पुढेच जाणार आहोत.